नवाज मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटल कासेगाव इथले डॉक्टर अमीर भालदार सर आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार. कासेगाव सारख्या ठिकाणी म्हणजे ज्याला आपण खेडेगाव सुद्धा म्हणू शकत नाही किंवा ज्याला आपण शहर पण म्हणता येणार नाही, तर अशा ठिकाणी तुमचं सर्व सोयींनी युक्त सुसज्ज असं अतिशय सुंदर हॉस्पिटल तुम्ही बांधलेलं आहे, तर याची सुरुवात तुम्ही कधी केलीत? म्हणजे नवाज हॉस्पिटल कासेगाव मध्ये सुरू कधी झालं? मी सुरुवात म्हणजे 2010 पासवर्ड झालो. 2010 पासवर्ड झाल्यावरती मी 15 ऑगस्ट 2010 साध्या दोन गाडी घेऊन शॉपिंगचे 10x10 त्याच्यामध्ये सुरुवात केली. एक छोटंसं क्लिनिक होतं सुरुवातीला आणि एक 4 बेड होते सुरुवातीला. आणि 15 ऑगस्ट 2010 पासून सुरुवात केल्यापासून तिथून एक त्या ठिकाणी मी एक 4 वर्ष काढले. त्या ठिकाणी 4 वर्ष काढल्यानंतर मी 2014 आसपास स्वतःचं एक नवीन हॉस्पिटल बांधून मोठं हॉस्पिटल चालू केलं. त्याच्यामध्ये ऑपरेशन थिएटर, आयपीडी, नंतर प्रशस्त ओपीडी वगैरे चालू केली. त्याच्यानंतर थोडे छोटे मोठे ऑपरेशन वगैरे, सिझेरियन डिलिव्हरी, नंतर बाळंतपणाची वगैरे सगळ्याची सोय केली. नंतर मॅडम जॉईन झाल्यानंतर मी नंतर डिलिव्हरीची वगैरे सोय चालू केली. तुमचा लहानपणापासूनचा तुम्ही डॉक्टर होण्यापर्यंतचा जो प्रवास होता तो कसा होता? थोडक्यात मला तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंड विषयी जाणून घ्यायला आवडेल. मी असं एकदम लहान एकदम गरीब कुटुंबातून येतो. माझे आई वडील शेती करतात आणि शेती असे माळवे वगैरे विकून मला असं शेतीने शिक्षण पूर्ण केले. असं मी लहान असताना एक लहानपणापासून एक 6 वर्षाचा असल्यापासून मामाच्या कुर्टे गावामध्ये माझं शिक्षण पूर्ण झालं. तिथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिथे 10वीपर्यंत मी शिक्षण घेतलं आणि 10वीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर मी 11वी 12वी पंढरपूरला केले. नंतर तिथे पंढरपूरला केल्यानंतर मग तिथून पुढचं जे ग्रॅज्युएशन आहे ते सांगली मिरजला गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजला केलं आणि तिथे एक 6 वर्ष काढल्यानंतर नंतर मी माझी जनरल प्रॅक्टिस चालू केली. म्हणजे एका शेतकरी कुटुंबातला मुलगा आज BHMS डॉक्टर आहे आणि कासेगाव सारख्या ठिकाणी स्वतःच्या डॉक्टर पत्नी सोबत त्यांचं एक सुसज्ज आणि अतिशय सुंदर असं हॉस्पिटल सुद्धा आहे. तर तुमचा हा प्रवास वाटेल तितका म्हणजे अगदी म्हणावा तसा सोपा नक्कीच नव्हता, कारण आई वडील शेतकरी आणि एका शेतकरी कुटुंबातल्या मुलांनी डॉक्टर होण्याकरता पैसा खर्च करावा लागतो किंवा बाकीच्या सुद्धा सगळ्या गोष्टी आहेत, तर त्या गोष्टी तुमच्या आई वडिलांनी कशा मॅनेज केल्या? त्यांनी असं शेतीमध्ये कष्ट करून महिन्याला जे मला 2000 रुपये खर्च यायचा ते मला 1 तारखेला 2000 रुपये जमा करून मला असे त्यातनं हे करून माझ्यापर्यंत ते पोच करायचे आणि तेवढ्या ते 1.5 ते 2000 मध्ये मी ते पूर्ण महिना काढायचो. त्याच्यामध्ये मेस खानावळ परत बाकीचे कॉलेजचे जे बुक वगैरे आहेत ना ते सगळे मॅनेज करायचं आणि पार्ट टाइम नाईटला एकदम हॉस्पिटलमध्ये असं जॉब करायचं. तिथे मला 1 महिन्याला 1500 रुपये पेमेंट मिळायचं आणि नाईटला असं पार्ट टाइम जॉब करून डेल असं कॉलेज करायचो. आणि शेवटपर्यंत म्हणजे पहिल्या वर्षापासून ते 5 वर्षापर्यंत आई वडिलांनी मला असं काबाड कष्ट करून असं पूर्ण पैसा माझ्या डॉक्टरकीसाठी पुरवला, त्यामुळे मी डॉक्टर झालो. म्हणजे फार भरपूर कष्ट घेतले त्याने माझ्यासाठी, त्यामुळे मी एवढ्या इथपर्यंत पोहोचलो. त्यांनी जर कष्ट घेतले नसते तर मी इथपर्यंत डॉक्टर झालो नसतो. म्हणजे थोडक्यात आज तुम्ही डॉक्टर होण्यामध्ये तुमच्या आई वडिलांचे कष्ट तर आहेतच, त्यांचे कष्ट आहेतच आणि तुमची मेहनत सुद्धा ती सुद्धा दुर्लक्ष करण्यासारखी नाही, कारण तुम्ही तेवढे हुशार होता आणि शेवटी म्हणतात की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, त्याप्रमाणे तुमच्यातले गुण तुमच्या आई वडिलांनी ओळखले आणि एका शेतकरी कुटुंबातला एक साधारण असा मुलगा आज कासेगावातला एक फेमस डॉक्टर आहे. तसं तुमच्या आई वडिलांची मेहनत याच्या मागे आहेच आहे, सोबत तुमच्या पत्नीची सुद्धा तुम्हाला साथ आता मिळतीये, तर थोडस त्यांच्याबद्दल सांगा. हा, माझं 31 मे 2013 माझं लग्न झालं. नंतर लग्न झाल्यानंतर त्याने मला असं म्हणजे गाण्या प्रॅक्टिस साठी भरपूर सपोर्ट केला. नंतर लेडीज पेशंटचा प्रभाव बी जास्त वाढला. नंतर मी डिलिव्हरीची वगैरे सीजरची सगळे पेशंट मी चालू केले आणि त्यात माझे पेशंटचा म्हणजे प्रभाव जास्त वाढला. असं नंतर मी जनरल प्रॅक्टिस सुरुवातीला करत होतो. नंतर माझं नाव डिलिव्हरीसाठी नंतर सीजरसाठी ऑपरेशनसाठी भरपूर नावाजलं गेलं.
त्यांच्या साथीमुळे माझा दवाखाना अजून जास्त जोरात आणि जोमात सुरू झाला. असं आता आम्ही दोघं एकदम 1 ते 6 वर्षापासून एकत्र प्रॅक्टिस करत आहोत. असे गावामध्ये तुमचं नवाज हॉस्पिटल खूप फेमस आहेच आहे आणि प्रत्येक पेशंट हा तुमच्याकडे येऊन समाधानी असतो. तेवढी ट्रीटमेंट चांगली पेशंटला तुमच्याकडे मिळते आणि त्यामुळे तुमचं आज एक नाव आहे. तर भविष्यामध्ये तुम्ही स्वतःला अजून कुठे पाहू इच्छिता? भविष्यामध्ये अजून पुढची फॅकल्टी म्हणजे अजून पुढची फॅसिलिटी जी लोकांना AC फॅसिलिटी वगैरे आहे अजून लोकांपर्यंत पोच करणे आणि गोरगरीब लोकांसाठी बेड असे एकदम रिझर्व करणे योजना वगैरे आणणे हे माझं एक इथून पुढे ध्येय आहे. अजून 1-10 वर्षात इथून पुढे आणि प्रशस्त आणि अजून इथून पुढे होईल तेवढं मल्टी फॅसिलिटी हॉस्पिटल करणे आणि लोकांना आपल्या एकाच बिल्डिंगच्या खाली कॉम्प्लेक्स खाली पूर्ण ट्रीटमेंट देणे हा माझा इथून पुढे ध्येय आहे. म्हणजे आता सध्या जे नवाज मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटल जे आहे ते नवाज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल करण्याचा तुमचा मानस आहे आणि निश्चितच तुमचा तो मानस नक्कीच पूर्ण होईल अशा आमच्या शुभेच्छा आहेत. तुम्ही म्हणालात सर की जे गरीब आणि गरजू लोक आहेत तर त्यांना सुद्धा सुविधा मिळाव्यात, त्यांच्याकरता सुद्धा बेड कमी दरात किंवा असे उपलब्ध व्हावेत याकरता सुद्धा तुम्ही प्रयत्न करणार आहात असं तुम्ही बोललात. पण आता सध्या तुमचं जे हॉस्पिटल गेल्या 10-11 वर्षांपासून तुमचं हॉस्पिटल चालू आहे तर यामध्ये आतापर्यंत तुम्ही अशा लोकांकरता गरीब गरजू लोकांकरता काही केलेलं आहे का? गरीब गरजू लोक आहेत ना जे वयस्कर म्हणजे जे 50-60 पुढे आहेत त्यांची शक्यतो मी फी घेत नाही. घेतली तर एकदम नाममात्र 10-23 रुपये अशी फी घेतो. त्यांना कधी पैसे नसले तर मी त्यांना राहू देऊ नका, जवळच्या जास्त गोळ्या देतो, बाहेरच्या गोळ्या कमी प्रमाणात लिहून देतो. त्यांच्यापाशी असं सलाइन लावायची फी नसेल काय नसेल तरी मी त्यांना काय बोलत नाही, त्यांना असं सांभाळून घेतो. जे जे गोरगरीब आहेत जे सांभाळ करत नाहीत त्यांना कुठल्याही प्रकारचा चार्ज घेत नाही असं. आणि जे एकदम गरीब आहेत त्यांना असे म्हणजे मदत करायची डोनेशन करायची असे ओळखून असं विचारून माहिती काढून असं त्यांना मी डोनेशन करतो असं. पुन्हा असं गावात असू दे बाहेर गावाला असू दे असं त्यांना म्हणजे एकदम चांगली जवळून काळजी घेतो, त्यांना विचारतो कसं चाललंय काय नाही ते. हॉस्पिटलच्या प्रत्येक फॅसिलिटी त्यांना मी असं फ्रीमध्ये करतो, फ्रीमध्ये देतो. थोडक्यात तुम्ही ही जी समाजसेवा करताय आणि ही जी रुग्णसेवा करताय असं म्हणतात की कुठलंही चांगलं काम आपण जे करतो त्याचं निश्चितच आपल्याला चांगलं फळ नक्कीच भविष्यामध्ये मिळतं. तर तुम्ही ही जी काही सेवा करत आहात आणि हे जे काही तुम्ही समाजसेवा रुग्णसेवा करत आहात तर त्याचं निश्चितच फळ तुम्हाला मिळेल आणि तुमचं जे स्वप्न आहे नवाज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभा करण्याचं तर ते लवकरात लवकर निश्चितच पूर्ण होईल अशा शुभेच्छांसह स्मार्ट महाराष्ट्र चॅनलतर्फे तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या पुढच्या वाटचालीकरता सुद्धा खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलने जो माझ्या नावाची शिफारस केली व मला जे महाराष्ट्र पर्यटनचे अवॉर्ड दिला आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलचा भरपूर आभारी आहे व त्यांच्या पूर्ण टीमचा मी मनपूर्वक मनापासून आभार मानतो. जय हिंद. थँक्यू सर. शायरा सलीम भंडार. अभी मेरा बेटा डॉक्टर हुआ है, वो बचपन से मामू के पास रहता है. वो उसका जिद्द हाथी कि डॉक्टर मैं होऊंगा, बहुत मैं पढ़ूंगा. कि मामू भाई मेरा सर हाथे उसको भाई ने भी मेरे जिद्दी से पढ़ाया है, वो डॉक्टर बनया है. उसका स्वभाव बहुत अच्छा था, हमारे पास नहीं रहता था, वो नाना के पास आता नानी के पास आता. हमें खेती करते थे, हम सब अन पढ़ाते उन्होंने सीख के अच्छे हमारी क्रेडिट बड़ा ऐसा है, हमारा नाम अच्छा बड़ा ऐसा है. उसका स्वभाव अच्छा है, कभी उन्हें झगड़े नहीं, कभी क्या कहे नहीं, किसी बोले नहीं, स्वभाव बहुत अच्छे है उसकी. हमें बैंगन बटाटू ऐसा मलवा बना ऐसा आता, हमारे में पड़े वाले कौन आता, हमारे भाई बंदा में हमारे भाव भावकी में मेरा बेटा मेरे भो डॉक्टर बने सो है. सलीम इस्माइल बंदार. मैं काशीगा वाला रहने वाला हूँ. बचपन से उसका शिक्षण भी अच्छा था, उसके लिए हमें भी कोशिश करके सिखाए. उसे सिखाने के बाद फिर वो मामू के पास सीखा 7वीं 8वीं 10वीं 10वीं कहीं से. फिर 2 बरस पंडोपुर में करा, 12वीं पास हुआ, 1 नंबर से पास हुआ. पास होने के बाद फिर से सांगली मिरज को गया, सांगली मिरज को भी अच्छा 6-7 साल उन्हें अच्छा सीखा. उसकी जिद्द हाथी सीखने के हमें भी उसी कोशिश करके सिखाए,
हमें भी पैसा अड़का पूरा है उसे गरीबी में से भी, उन्हें सारा शिक्षण पूरा करा, पूरा करने के बाद काशीगांव में हॉस्पिटल खोले, छोटा करते करते अभी बड़ा करे, बड़ा करने के बाद पेशेंट का भी अच्छा गुण आने लगा, पेशेंट भी बहुत अच्छे बोलने लगे, पेशेंट डॉक्टर का अच्छा गुण आता है, दो पेशेंट के बोलेंगे तो दूसरे 10 पेशेंट आने लगे, ये तो दवाखाने में बैठने जगह नहीं रहने लगा। उसके लिए उसका हाथ गुण अच्छा है, पेशेंट बोलते अच्छा है, गुण आता है, ठीक होते, ऐसा पेशेंट भी खुश है, डॉक्टर का शिक्षण अच्छा होने के इससे डॉक्टर को भी बहुत मालूम है, महाराष्ट्र चैनल तरफ से उनको पुरस्कार मिला है, उसके इससे हमें भी खुशी है। मिस्टर आमिर बालदार मेरे हस्बैंड है, वो एक बहुत अच्छे जनरल प्रैक्टिशनर है, हम दोनों ने एक साथ 2010 में वो शुरुआत में ओपीडी स्टार्ट किए है, और 2013 में हम दोनों की शादी हो गई, वहाँ से मैंने उनको ज्वाइन किया, वहाँ से हम दोनों के रिलेशन बहुत अच्छे रहे हैं, और इसके बाद में हमारे ओपीडी में अप एंड डाउन आते रहे, लेकिन हम दोनों ने कभी एक दूसरे का साथ नहीं छोड़ा, और इसके बाद में ओपीडी डे बाय डे इंक्रीज होने लगी हमारी, और हमारी एक रेंट पर ओपीडी थी, वहाँ से खुद का ओपीडी के लिए जगह लिए, और वहाँ से कंस्ट्रक्शन किया, वहाँ से रिडेवलपमेंट हो गया, बाद में 1-8 साल तक ओपीडी बहुत अच्छी चली, फिर वहाँ से हम लोग अलग अलग जगह लिए, वहाँ से डे बाय डे हमारा एक सक्सेसफुल लाइफ जीने लगे, हम बहुत ही फेमस होने लगे कासेगांव में, फिर अलग अलग जगह से पेशेंट भी आने लगे, लोगों की जबान पर हमारा जो फैमिली का ये है बालदार डॉक्टर ये फेमस होने लगा, और डे बाय डे सभी लोग माउथ टू माउथ पब्लिसिटी ज़्यादा होने लगी स्किन इन्फेक्शन के लिए, या फिर जो भी जनरल प्रैक्टिस में डे टू डे हम लोग कॉम्प्लिकेशन फेस करते हैं वो वेक कंप्लेंट्स के लिए भी पेशेंट आने लगे, इसके लिए उनको रिजल्ट भी अच्छा मिलता था, पेशेंट को वो सेटिस्फाइड भी होते थे, और मैं बहुत थैंक्सफुल हूँ मैं मेरे हस्बैंड के लिए कि वो मेरा बहुत सपोर्ट किए, और हम दोनों की एक दूसरे की सपोर्ट की वजह से हम यहाँ तक आए, इसके लिए डे बाय डे एक्टिविटीज़ में हम बहुत आगे आए, मैं बहुत थैंक्सफुल हूँ स्मार्ट चैनल के लिए, महाराष्ट्र का जो चैनल है इन्होंने जो हमारा नाम सजेस्ट किया है, इसके लिए बहुत बहुत थैंक्स। रुकावटें आती है सफलता की राह में ये कौन नहीं जानता, फिर भी मंजिल तो वही पालेगा जो कभी हार नहीं मानता। पंढरपुरातल्या कासेगाव येथील डॉक्टर अमीर सलीम भालदार। BHMS CCH असलेल्या डॉक्टर अमीर यांच्या घरची कोणतीच शैक्षणिक पार्श्वभूमी नाही, घरची शेती परिस्थिती ही जेमतेम, पण मुळातच हुशार असणाऱ्या अमीरजींना शिकायचे होते, त्यामुळे कोर्टी येथील त्यांच्या मामांकडे राहून त्यांनी शिक्षण घ्यायला सुरुवात केली। पहिल्या वर्षापासून ते 5 वर्षापर्यंत आईवडिलांनी मला असं काबाड कष्ट करून असं पूर्ण पैसा माझ्या डॉक्टर फीसाठी पुरवला, त्यामुळे मी डॉक्टर झालो, म्हणजे फार भरपूर कष्ट घेतले त्याने माझ्यासाठी, त्यामुळे मी एवढ्या इथपर्यंत पोहोचतो, त्यांनी जर कष्ट घेतले नसते तर मी इथपर्यंत डॉक्टर झालो नसतो। 2010 गुलाबराव पाटील होमिओपॅथिक कॉलेजमधून त्यांनी BHMS पूर्ण केले आणि 6 महिने पुण्यामध्ये प्रॅक्टिस केली, त्यानंतर मात्र ते आपल्या गावी म्हणजेच कासेगावला परतले, सुरुवातीला 2 गाळे भाड्याने घेऊन ओपीडी चालू केली, दिवसा कासेगावात ओपीडी आणि रात्री पंढरपूर मधल्या हॉस्पिटल मध्ये नाईट ड्युटी अशी 24 तास ड्युटी डॉक्टर अमीर यांनी जवळपास 3 वर्षे केली। कासेगावातली त्यांची ओपीडी जोरात चालू झाली होती, त्यानंतर कन्सल्टंट्सच्या मार्गदर्शनाने ऑपरेशन थिएटरही त्यांनी चालू केले। डॉक्टर अमीर यांच्या पत्नी डॉक्टर तरन्नुम याही BHMS आणि इमर्जन्सी मेडिसिनची डिग्री घेतलेल्या, त्यामुळे कासेगावात त्यांची गायनोकॉलॉजिस्टची प्रॅक्टिसही चांगलीच वाढली आणि कासेगाव सारख्या पंढरपुरातल्या एका छोट्याशा गावात त्यांचे नवाज हॉस्पिटल रुग्णांसाठी वरदान ठरले। कोरोना काळामध्ये जेव्हा अनेक डॉक्टर्स आपला दवाखाना बंद ठेवायचे तेव्हा डॉक्टर अमीर यांनी एकही दिवस दवाखाना बंद न ठेवता रुग्णांना सेवा दिली। होम आयसोलेशनच्या कालावधीमध्ये 500 ते 600 रुग्णांवर यशस्वीरित्या विनामूल्य उपचारही त्यांनी केले।
डॉक्टर भालदार यांच्या नवाज हॉस्पिटल मध्ये दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते। गरीब व गरजू लोकांसाठी मोफत आरोग्य शिबिरे राबवली जातात। गोरगरीब लोकांना नवाज हॉस्पिटल मध्ये विनामूल्य उपचार मिळतात। कासेगाव सारख्या छोट्याशा गावात डॉक्टर अमीर आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर तरन्नुम यांनी उभारलेल्या नवाज मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटल मधल्या सोयी आणि तिथली स्वच्छता खरोखरच वाखाणण्यासारखी आहे। गावातील व आजूबाजूच्या परिसरातील लोकांची अविरत सेवा करण्याचे ध्येय असणाऱ्या डॉक्टर अमीर यांचा कासेगावात नवाज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उघडण्याचा मानस आहे। पुढची फॅसिलिटी जी लोकांना एसी फॅसिलिटी वगैरे आहे, अजून लोकांपर्यंत पोच करणे, गोरगरीब लोकांसाठी बेड असे एकदम रिझर्व करणे, योजना वगैरे आणणे आणि प्रशस्त आणि अजून तिथून थोडं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल करणे, लोकांना आपल्या एकाच बिल्डिंगच्या खाली कॉम्प्लेक्स खाली कोरोना ट्रीटमेंट देणे हा माझा इथून पुढे ध्येय आहे। असं म्हणतात, जिसका बेमिसाल काम है उसी का बेमिसाल नाम है। त्याप्रमाणेच आपल्या कामातून आपल्या सेवेतून नाव कमावलेल्या डॉक्टर अमीर सलीम भालदार यांना स्मार्ट महाराष्ट्र चॅनल आयोजित स्मार्ट 26 महाराष्ट्र प्राईड अवॉर्ड 2022 स्पॉन्सर्ड बाय क्रिस्टल डेव्हलपर्स पॉवर्ड बाय वुडलँड फर्निचर द कम्प्लीट शोरूम सपोर्टेड बाय दिबास कलेक्शन बड़ा बिजनेस एंड स्टार बिजनेस ट्रेनिंग सॉल्यूशंस एंड अपॉर्चुनिटी इवेंट ऑर्गेनाइज्ड बाय इन स्मार्ट मीडिया वेन्यू पार्टनर पोल गार्डन डिजिटल पार्टनर अग्रवाल टेक्नोलॉजी फोटोग्राफी बाय एसडी माळी फोटोग्राफी स्मार्ट 26 महाराष्ट्र प्राइड अवॉर्ड 2022 प्रदान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे।